माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या नागपूर व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनात नागपूर व विदर्भातील वनसंपदा प्राणी पक्षी वास्तू आणि संस्कृतीचे कलात्मक प्रतिबिंब उमटले आहे। अशा भावना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी या प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला। नागपूरमध्ये 20 व 21 मार्च रोजी होणाऱ्या G20 बैठकीच्या निमित्ताने जिल्हा व माहिती कार्यालय मार्फत आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। शहरात आयोजित होणाऱ्या C20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचे येथील मध्यवर्ती संग्रहालयात प्रदर्शन लावण्यात आले। श्री देशपांडे यांच्या हस्ते आणि विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिंद्री, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहने यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। G20 ची परिषद नागपूर शहरात होत आहे। G20च्या अंतर्गत C20 म्हणजे सिव्हिल सोसायटींची एक बैठक होत आहे। त्यानिमित्तानं 20 आणि 21 तारखेला नागपूर शहरामध्ये रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मोठी बैठक होत आहे आणि देश विदेशातील पाहुणे या बैठकीसाठी येत आहेत। त्यानिमित्तानं आपल्या शहरामध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत आणि या माध्यमातून आपलं शहर, आपला नागपूर जिल्हा जागतिक पातळीवर जावा याच्यासाठी इथल्या पायाभूत सुविधा ज्या आहेत, इथले परंपरा ज्या आहेत, इथला जो सण आहे, इथला जो उत्सव आहे, हे सगळं त्यांच्या दृष्टिपथात पडावं, त्यांना माहिती व्हावं म्हणून आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतो आहेत। शहरभर जे ब्रँडिंग होत आहेत त्या ब्रँडिंगमध्ये सुद्धा आपण आपली आपले ज्या परंपरा आहेत, आपले ज्या मोन्युमेंट आहेत आणि आता मेट्रोसारखं पायाभूत सुविधांमध्ये आपण जे काही प्रगती केलेली आहे तर ती प्रगती आपल्याला मांडायची आहे। त्यानिमित्तानं वेगवेगळ्या इव्हेंट होत आहेत, त्यातलाच एक छोटा इव्हेंट म्हणून ही प्रदर्शनी आम्ही या ठिकाणी आयोजित केली आहे। माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या निर्देशात आम्ही आणि यांच्या सूचनेनुसार हे घेतले। याच्यामध्ये जवळपास 60 ते 70 वेगवेगळ्या छायाचित्रकारांचे छायाचित्र आले आहेत आणि एक निवड समिती आपण ज्येष्ठ छायाचित्रकारांची केली होती, त्यांच्या माध्यमातून त्याची निवड केली आहे। मग हे निवड झाल्यानंतर एक कॉफी टेबल बुक तर बनेलच, पण सर्व लोकांना दर्शनी भागात हे दिसावं म्हणून हे प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे। तर माझी विनंती आहे नागपूरकरांना की त्यांनी आवर्जून आपलंच वैभव आपल्या डोळ्याखालून घालावं आणि या ठिकाणी आम्ही 24 तारखेपर्यंत हे प्रदर्शन अजाब बंगला अर्थात मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आहे। आपण सगळ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती। नागपुरात होत असलेल्या C20 आयोजनाच्या निमित्ताने भरवण्यात आलेले छायाचित्र प्रदर्शन औचित्यपूर्ण आहे। या प्रदर्शनात नागपूर व विदर्भातील वनसंपदा प्राणी पक्षी वारसास्थळे सण उत्सवासह या भागातील विविध सांस्कृतिक पैलू आकर्षकरित्या मांडण्यात आले आहेत। छायाचित्रकांनी जणू नागपूर व विदर्भातील वैविध्यपूर्ण ठेवा आपल्या कॅमेराद्वारे कलात्मकरित्या टिपले आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून कल्पकतेचा उत्तम मंचही उपलब्ध झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। येत्या 24 मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी प्रदर्शन निशुल्क खुले राहणार आहे। विद्यार्थी, छायाचित्रकार, कलाप्रेमींनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है।
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepiles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 p